ठाणे बॉम्बस्फोटात, वाशी बॉम्बस्फोटात आणि मडगावच्या स्फोटामध्ये जे आरोपी आहेत त्यांना दोन संशयित व्यक्ती भेटल्या गेल्या काही दिवसात आणि त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला सगळं सांगा आणि एखादं मोठं काम करायचं असेल तर करा, आम्ही तुम्हाला पैसे वगैरे देऊ. त्याबरोबर मला जेव्हा माहिती मिळाली, मी मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्याला आणि गृह सचिवांना पत्र लिहिली, त्यामध्ये मी हे कळवलं की या संशयित व्यक्ती आहेत, या हिंदू आरोपींना पैसे देऊन अधिक दहशतवादी कृत्य घडवून आणू इच्छितात. ते पत्र 27 तारखेला मी मुख्यमंत्र्यांना लिहिलं. 2 ऑक्टोबरला सुट्टी होती, मी माझ्या कार्यालयात आलो होतो. जेव्हा जेवायला मी कार्यालयाच्या खाली आलो तेव्हा 2 आणखी व्यक्ती मला भेटल्या. त्यामुळे का हो तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिता, तुम्ही संस्थेच्या विरोधात बोला, सनातन संस्थेच्या विरोधात बोला, आम्ही तुम्हाला 2 कोटी रुपये द्यायला तयार आहोत. मी म्हणले हे काय बोलता हो, मी वकील आहे आणि जे काय बोलायचं सरळ बोला. ते म्हणाले अहो, तुमच्या ओठांच्या हालचाली आम्ही टेप केल्या आणि तुमचा आवाज थोडा बदलला किंवा त्या प्रकारचं आम्ही काही तयार केलं तर आम्हाला वाटेल ते आम्ही देऊ शकतो, परंतु आम्हाला तुमच्या तोंडून संस्थेच्या विरोधात ऐकायचं आणि ते टेप करायचं आहे, तर कृपा करून तुम्ही मदत करा. मी त्यांना म्हटलं या वर या आणि भेटा, मी आता जेवायला जातोय. आणि ज्यावेळेला मी परत आलो ते दोन्ही व्यक्ती गायब होत्या. ज्या व्यक्ती आरोपींना भेटल्या त्यांची छायाचित्र मी इकडे दाखवत आहे. हे पहिलं छायाचित्र आहे त्यातल्या एका व्यक्तीचं ज्याने पैसे देऊ केलेले. त्यानंतर हे दुसरं छायाचित्र आहे जे आरोपींना भेटले होते आणि ज्याने पैसे देऊ केले होते. आणि हे त्यांचं ऑस्ट्रेलियाचं कार्ड आहे ज्याने त्यांनी दाखवलं होतं. हे आरोपी आहेत आणि आमच्या हिंदू आरोपींना पैसे देऊन हे घाणेरडी कामं करून घेऊ इच्छित आहेत. ही माहिती देण्यासाठी मी आपल्याशी बोलत आहे. नमस्कार.